छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या महाराजांचा मराठी जनांसमोर जो आदर्श ठेवला आहे तो पुढे शाहू, फुले, आंबेडकर या मार्गाने भारताच्या लोकशाहीत प्रतिबिंबित झाला आहे. 350 वर्ष महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि एकूणच शिवकालीन इतिहासाबद्दल लोकांच्या मनात फार उत्सुकता आहे. या कालखंडाचा साहित्यावर जसा प्रभाव आहे तसा तो सिनेसृष्टीवरही आहे. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर प्रेक्षक वर्गही या शिवकालीन घटनांवर आधारित सिनेमांना आवर्जून दाद देत आहे. अर्थात महाराजांचे कर्तृत्व एका सिनेमात 2.5 तासात सामावून घेणं कोणालाही शक्य नाही. पण त्यामुळे तुकड्या तुकड्या स्वराज्याची स्थापना करणाऱ्या या महापुरुषाची गाथा लोकांसमोर येत आहे. यापैकी बहुतेक सगळेच सिनेमे OTT उपलब्ध आहेत. रसिकांच्या आणि इतिहासप्रेमींसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अशात काही चित्रपटांची यादी. बाल शिवाजी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, मराठा तितुका मेळ व्हावा, छत्रपती शिवाजी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची शौर्यकथा आहे. मागील काही वर्षापासून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वराज्याचे मुकुटमणी, रायतेचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर, पराक्रमावर, शौर्यावर तसेच त्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या त्यांच्या मावळ्यांच्या जीवनावर अनेक चित्रपटांची निर्मिती होत आहे. तर अशा काही चित्रपटांवर आज आपण नजर फिरवणार आहोत. मराठी सिनेसृष्टीला भालजी पेंढारकर यांनी छत्रपती शिवाजी या सिनेमाच्या निमित्ताने ऐतिहासिक सिनेमा दिला. चंद्रकांत मांढरे यांनी यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. त्यांनी जी भूमिका साकारली आहे ती आजही रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यावेळेस असलेल्या अनेक तांत्रिक अडचणी सोडवत या ऐतिहासिक चित्रपटाचे शिवधनुष्य भालजी पेंढारकर आणि त्यांच्यासोबत सर्वच कलाकारांनी समर्थपणे पेलले. त्यापूर्वी मराठीत महाराजांच्या आयुष्यावर सिंहगड, कल्याणचा खजिना, नेताजी पालकर, थोरातांची कमळा, शककर्ता शिवाजी, रायगड, बहिर्जी नाईक असे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. भालजी पेंढारकर यांचे पुत्र प्रभाकर पेंढारकर यांनी 1982 साली बालशिवाजी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. अनेक वर्षापासून मराठी सिनेसृष्टीत होत असलेल्या ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीचा ओघ मागच्या काही काळापासून वाढला आहे. आत्ताच्या घडीला अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यात फर्जन हा चित्रपट 1 जून 2018 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट दिग्पाल लांजेकर यांनी प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, अंकित मोहन, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, नेहा जोशी आणि समीर धर्माधिकारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सरदार कोंडाजी फर्जंद यांनी केवळ 60 मावळ्यांसह शत्रूच्या 2500 सैनिकांचा पाडाव केला. यामध्ये त्यांनी फक्त 3.5 तासात पन्हाळा जिंकला होता. तसेच या चित्रपटातील गाणीसुद्धा बरीच प्रसिद्ध आहेत. हेरकणी हा चित्रपट 24 ऑक्टोबर 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट प्रसाद ओक यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये हिरकणी म्हणून सोनाली कुलकर्णीसह मकरंद देशपांडे, अमित खेडेकर आणि प्रसाद ओक यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हिरकणी ही एक गोपिका होती. गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर आपल्या घरात असलेल्या लहान बाळाच्या ओढीने या हिरकणीने रायगडावरच्या अवघड बुरुजावरून घर गाठलं होतं. असं म्हटलं जायचं की रायगडाचे दरवाजे बंद झाले की खालून वर येईल ती फक्त हवा आणि वरून खाली जाईल ते फक्त पाणी. पण या गोष्टीला अपवाद ठरली ती एक स्त्री म्हणजे हिरकणी. पुढचा सिनेमा आहे फत्तेशिकस. शाहिस्ते खानाची कापलेली बोटे हा आपल्या लहानपणीच्या इतिहासातला शिवाजी महाराजांचा सर्वात आवडता इतिहास होता. लाल महालात तळ ठोकून असलेल्या शाहिस्ते खानाची शिवाजी महाराजांनी कशी तारांबळ उडवली याचा इतिहास सांगणारा हा फत्तेशिकसचा चित्रपट. हा चित्रपट दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. तसेच चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, हरीश दुधाडे, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी आणि मृण्मयी देशपांडे यांच्या यामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. गड आला पण सिंह गेला हे वाक्य ऐकलं की आजही आपल्या सगळ्यांच्या अंगावर सरकण काटा येईल. कोंढाणा किल्ला काबीज करण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी दाखवलेली तयारी आणि केलेला पराक्रम याची शौर्यगाथा सांगणारा तानाजी द अनसंग वॉरियर हा सिनेमा. या चित्रपटात तानाजी मालुसरेच्या भूमिकेत अजय देवगण असून त्याच्यासह सैफ अली खान, काजोल आणि शरद केळकर हे मुख्य भूमिकेत आहेत. पावनखंडीचा रक्तरंजित इतिहास आणि विशालगडावरून दिलेले तोफीचे आवाज आजही बाजी प्रभू यांचा पराक्रम सांगणारा इतिहास डोळ्यासमोर उभा करत आहे. पावनखिंड या सिनेमात बाजी प्रभू यांची शौर्यकथा दाखवण्यात आली आहे.
या चित्रपटामध्ये अजय पुरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी खान असं म्हणत अनेक वर्ष कानात गुंजत असलेल्या या पोवाड्याने अफजल खानासोबत महाराजांनी केलेले दोन हात ठळकपणे वर्णिले आहेत. याच पराक्रमाची कथा सांगणारा चित्रपट म्हणजे शेर शिवराज. 10 हत्तीचं बळ घेऊन स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानच्या डावपेचच्या पराभवाची ही कहाणी आहे. बहलल खानाशी झालेल्या लढाईत प्रतापराव गुजर यांना वीरमरण आल्यानंतर स्वराज्य सेनेची जबाबदारी हंबीरराव मोहिते यांच्यावर आली. त्यांच्या पराक्रमाची कथा सांगणारा सरसेनापती हंबीरराव मोहिते हा प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला आहे. या चित्रपटामध्ये गश्मीर महाजने, राकेश बापट, श्रुती मराठे आणि प्रवीण तरडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित नवीन कोणता चित्रपट येणार याबद्दल सगळीकडे चर्चा आहे. यापैकी तुम्हाला कोणता चित्रपट आवडला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.